जय हो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बुधवार सकाळी चाली राज्यभरातील कांदा कापूस सोयाबीन तसेच <ET>. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो विरोधक तोंडात बोटच घालतील अशी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो ही आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तीन आनंदाच्या बातम्या आहे एक म्हणजे कापूस भाव दुसरं म्हणजे त्या ठिकाणी केंद्रीय पथकाची पाहणीतून अंतिम निष्कर्ष आणि तिसरी आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब हे सर्वात मोठी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी एकदा मित्रांनो आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण काही क्षणातच बुधवार आठवडी बाजारातून लाईव्ह येणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर आपण ताजे कापसाचे बाजारभाव जाणून घेऊ त्यानंतर सर्वात आनंदाची बातमी जाणून घेऊ मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये अठ्ठावीसशे क्विंटल आवक होऊन कापूस भाव जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंचवीस रुपये आवक होऊन सात हजार जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एकशे त्रेसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार रुपये गेला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांसाठी दिला सदा एक बातमी आहे राळेगाव या ठिकाणी अडतीसशे पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये गेला त्यानंतर आष्टीवार्द या ठिकाणी मित्रांनो चारशे त्रेचाळीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो हिंगणा या ठिकाणी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो पार्श्वनी या ठिकाणी पंधराशे त्रेचाळीस क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा या ठिकाणी तीनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो अकोला बोरगाव मंजू ठिकाणी एकशे दोन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये या ठिकाणी सत्त्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपयापर्यंत दर मिळाला त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा या ठिकाणी बाराशे बहात्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पासष्ट रुपये मिळाला मित्रांनो मोजक्या दोन तीन बाजार समित्र नंतर आनंद बातमी सांगतो उमरेड या ठिकाणी सातशे पासष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये मिळाला वरोरा खांबाडा या ठिकाणी चौदाशे तीन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी चौवेचाळीस क्विंटल आवक होऊन सात हजार एकशे पन्नास रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो काटोल या ठिकाणी तीनशे आठ क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार नेर परसोपंत या ठिकाणी एकशे अकरा कुंटला हव होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी तेहतीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपयापर्यंत मिळाला त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी सोळाशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो यावल या ठिकाणी दोनशे सत्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये मिळाला शेतकरी मित्रांनो वळव्या आपल्या आनंदाच्या बातमीकडे मित्रांनो या ठिकाणी कुंटला एकशे जास्त जास्त दर पन्नास मिळाला पहिली आनंदाची बातमी प्रिरंजन केंद्रीय आढावा परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार दुष्काळ स्थिती निर्माण झालेल्या भागाचा दौरा करून शेतकरी पशुपालन रोग प्रतिनिधीची भेट घेणार आहे प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येईल दुष्काळाबाबत अधिकची माहिती असल्यास समितीकडे दोन दिवसात सादर करावी केंद्र सरकार अहवाल सादर करण्यात येईल असे केंद्रीय पथकाचे प्रमुख आणि केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव प्रियरंजन यांनी सांगितले तीव्र दुष्काळ कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गडम यांनी सांगितलं त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने विरोधक तोंडात बोटे घालतील होय शेतकरी मित्रांनो अवकाळी गारपीट आणि दुष्काळावर विरोधी पक्षांनी सोमवारी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी उत्तर देणार आहे विरोधक तोंडात बोट घालतील एवढी भरीव घोषणा मुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांसाठी करतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर देताना ही माहिती दिली विरोधकांनी सोमवारी उपस्थित केलेल्या चर्चेला राज्यातील शेतकऱ्यांची भयाव परिस्थिती समोर आणली यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिरायती शेतीसाठी हेक्टर पन्नास हजार आणि बागायतीसाठी एक लाख रुपये मदत जाहीर करण्याची जाहीर करण्याची मागणी विरोधकांच्या वतीने आता मुख्यमंत्री विरोधकांच्या घोषणेचे जे काय आहे विरोधकांनी जी काही मागणी केलेली आहे तर त्या मागणीला बागायती एक लाख जेरायती पन्नास हजार ही मागणी आहे या मागणीवरती आता मुख्यमंत्री काय उत्तर देतील शुक्रवारी कळेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद